नमस्कार रसिक हो, वेद विज्ञान रंजन या आजच्या भागात आपण महाभारतातील गर्भविज्ञान याची थोडक्यात माहिती घेणार आहोत। महाभारत शांती पर्व अंतर्गत मोक्षधर्म पर्व अध्याय 320 मध्ये मनुष्य शरीरात गर्भधारणा कशी होते ह्याचे विवेचन केले आहे। बिंदु न्यायास दोयोवस्था शुक्रशोणीत संभवाः यासामेव निपातेन कललं नाम जायते। वीर्य म्हणजे पुरुष बीज आणि शोणित बीज म्हणजे स्त्री बीज ह्यांच्या मिश्रणातून गर्भाशयात एक घटक तयार होतो, त्याला कलल म्हणजे सेल्युलर लेवल असे म्हणतात। कललात बुद्बुदोत्पत्ति पेशी च बुद्बुदात स्मृता पेशास्त्वंगाभिर्निवृत्तिर नखरोमाणि चांगतः। कललापासून बुडबुडा निर्माण होतो, त्या बुडबुड्यापासून पुढे पेशी आणि मांस तयार होते, विविध अवयव तयार होतात, नखे आणि केस तयार होतात। स्त्री पुरुष यांच्या संयोगातून स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा होते हे आपल्याला ज्ञात आहेच। आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणेतील सर्व टप्पे आपण पाहू शकतो, परंतु इसवीसनपूर्व 5000 सुद्धा अधिक पुरातन असलेल्या महाभारत ह्या ग्रंथात म्हणजेच द्वापारयुगात गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेचे वर्णन केले आहे। कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय सोनोग्राफीशिवाय गर्भधारणेतील प्राथमिक टप्पा म्हणजेच कलल, बुडबुडा, मांस, पेशी, अवयव ह्यांची निर्मिती ह्याचे अगदी योग्य वर्णन महर्षी व्यास ह्यांनी केले आहे, हे सर्व अचंबित करणारे आहे। अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू ह्याला मातेच्या गर्भात प्राप्त झालेले ज्ञान म्हणजेच गर्भसंस्कार आणि गर्भातील बाळाच्या मेंदूची प्रगत अवस्था ह्याचे वर्णन केलेले महाभारतात आपल्याला आढळते। महाभारत हा ग्रंथ म्हणजे नुसती कविकल्पना नाही, तर प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, त्याचे पुरावे वेळोवेळी समोर येत असतात। महाभारत म्हणजे फक्त कौरव पांडव युद्ध आणि श्रीमद भगवद्गीता नाही, तर अनेक आधुनिक वैज्ञानिक संदर्भ आणि त्याची पाळीमुळे आपल्याला महाभारत या ग्रंथात सापडतात। महाभारत ह्या ग्रंथात खगोलशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, भूगोल, स्थापत्यशास्त्र, युद्धकलाशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र अशा प्रकारे अनेक विषय समाविष्ट आहेत। जगातील एकही असा विषय नाही जो महाभारतात नाही, म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी उक्ती आहे, म्हणजेच जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे केले आहे। याचा अर्थ असा की व्यासांनी जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे। आजच्या भागात इथेच थांबतो। नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।